त्याच्यानंतर जे गोष्ट बंद झाली होती ती आता पुन्हा सुरू होईल, ती म्हणजे प्रत्येक टोल नाक्यावरती ती जी येलो लाईन जी पूर्वी होती बरोबर, त्या येलो लाईन मध्ये 200 ते 300 मीटरच्या पलीकडे त्या येलो लाईनच्या बाहेर गाड्या गेल्या तर त्या सगळ्या गाड्या पुढच्या सोडून दिल्या जाणार टोल न घेता, येलो लाईनच्या पुढच्या सगळ्या गाड्या सोडून दिल्या जाणार, 4 मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी टोल नाक्यावरती थांबणार नाही। त्याच्यासाठी एक्स्ट्रा मला वाटतं पोलीस फोर्स हा देखील तिकडे एक्स्ट्रा लावला जाईल की जेणेकरून ते जे टोल नाक्यांवरती जे बाउन्सर्स किंवा इतर जी पोरं ठेवली जातात आणि जे हमरी तुमरी करतात आणि काय लोकांची जे वेडवाकड वागतात हे याच्यापुढे ठेवले जाणार नाहीत, तिकडे ती यंत्रणा ही पोलिसांमार्फतच राबवली जाईल। त्याच्यानंतर ती 6 नंबर टोल नाक्यावरती जर समजा फास्ट ट्रॅक हा चालला नाही त्यांचा बरोबर आहे तर तुम्हाला एकदाच तिथे पैसे भरावे लागतील। एक तर काय करतात हे तिकडेही पैसे वसूल करतात आणि पुढेही तुम्हाला मोबाईलवरती ते फास्ट ट्रॅकचं हे येतं की किती पैसे भरा, तो दोन दोनदा होणार नाही, ते एकदाच भरले जातील। आणि हे जर समजा दोन दोनदा भरले गेले तर तुमच्याकडे कंप्लेंटचं जे नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही इमिजिएटली ही कंप्लेंट करू शकता। त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात कितीचं टेंडर आहे, कितीचा टोल आहे, म्हणजे टोल आकडा किती आहे, काय 1000 कोटी असेल तो आकडा दिला जाईल, रोजचे वसूल किती होत आहे आणि आता उरलेत किती, हे मोठ्या बोर्डावरती रोजच्या रोज डिजिटली तुम्हाला सांगितलं जाईल लोकांसाठी दोन्ही बाजूला, की तुम्हालाही कळेल की किती पैसे आपण आतापर्यंत जमा झालेले आहेत, किती जमा व्हायचे आणि आज दिवसभरामध्ये किती जमा झाले आतापर्यंत, हे तुमच्या समोर येईल। त्याच्यानंतर आनंदगर टोल नाका ठाण्याचा ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, आता ठाण्याच्या लोकांना आनंदगर टोल नाका क्रॉस करून परत जर समजा ऐरोलीच्या टोल नाक्यावरती असेल दोनदा टोल भरायला लागतो, तो टोल एकदाच भरवला जाईल, एक तर आनंदगर किंवा ऐरोली याच्यासाठी त्यांना 15 दिवसामध्ये या प्रकारचा ते शासन निर्णय घेईल, एक महिन्याच्या शासन निर्णय घेईल, सर्वेक्षण करणार, त्याचंही सर्वेक्षण करणार की ठाण्यावरून मुळात किती गाड्या जात आहेत ते 7 नंबर। त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेत असणाऱ्या मुलुंडच्या हरिओम नगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी मुलुंड म्हाडा कॉलनीमधून पूल बांधला जाईल आता तात्काळ, की जेणेकरून त्यांना तिथे टोल भरायला लागणार नाही। त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता काय झालंय, महाराष्ट्रामध्ये जे रस्ते आहेत मगाशी आमचं बोलणं चालू होतं की महाराष्ट्र सोडला आणि इतर राज्यात गेलो की आपल्याला गुळगुळीत रस्ते मिळतात, महाराष्ट्राने काय घोडं मारले, महाराष्ट्रामध्ये आल्यावरती अशा प्रकारची गोष्ट का होते आणि त्याच्यामध्ये काय आहे, राज्य सरकार केंद्र सरकार आणि महानगरपालिका नगरपालिका यांचे एकमेकांशी असलेले जे काही गोष्टी आहेत ह्याची एकत्र बैठक होत नाहीये। मी काल मुख्यमंत्र्यांना पण हीच गोष्ट सांगितली की ही जोपर्यंत एकत्र बैठक होत नाही काय होते, आता हे राज्य सरकार म्हणत नाही ते केंद्राकडे रस्ता जातो आम्ही काही करू शकत नाही, महाराज्याकडे जातो, मग महानगरपालिका म्हणतात महानगरपालिकेकडे जातो, हे असं करून चालणार नाही, ते एकत्रित याचा निर्णय करावा लागेल। ज्या नॅशनल हायवेज आहेत या नॅशनल हायवेवरती कायद्यानुसार तिकडचा जो टोल घेणारा जो माणूस आहे तिकडचा जर रस्ता खराब असेल तर त्या ठिकाणचा टोल हा रद्द करता येतो, कळलं का? आणि या संदर्भामध्ये मला असं वाटतं राज्य सरकार केंद्र सरकारशी आता पुढच्या 15 दिवसामध्ये बोलतील।